अमरनाथ परिसरातल्या विद्युत पारेषण कंपनीचं दुरुस्तीचं काम शेतकऱ्यांनी बंद पाडलं. कंपनीचे टॉवर जांभूळ वसत या भागातल्या शेतकऱ्यांच्या जमिनीतून जातात, मात्र त्यासाठी भूसंपादन केलं नाही तसंच जमिनीचा मोबदला दिला नसल्याचा आरोप शेतकऱ्यांनी केला. मोबदला मिळाल्याशिवाय काम सुरू करायला देणार नसल्याचं पवित्रा शेतकरी वाशिमच्या रिसोडमधून निघालेली भूमिपुत्र शेतकरी संघटनेची आक्रोश पदयात्रा आज जिल्हाधिकारी कार्यालयावर धडकेल आणि सोयाबीनची या ठिकाणी होळी केली जाणार आहे. सोयाबीनला प्रति क्विंटल किमान 8,000, कपाशीला 12,000 दर देण्याची मागणी त्यांनी केली आहे. तूर पामतेल आयात बंदी करून कांदा गहू निर्यात पुन्हा सुरू करावी अशी त्यांची मागणी आहे. अमृत नोनी आर्थो प्लस, ये एक प्रूवन फॉर्मूला है. इसमें मौजूद नोनी फल के गुण और आयुर्वेदिक जड़ी बूटियां शरीर को जरूरी पोषक तत्व देने के साथ साथ हड्डियों और जोड़ों के घिसने, उनमें होने वाले सूजन और दर्द को रोकने में मदद करता है. दर्द मुक्त जीवन के लिए अमृत नोनी ऑर्थो प्लस. नाशिक जिल्ह्यामध्ये आम्ही मालेगावकर विधायक संघर्ष समितीनं व्यसनाचा भस्मासुराच्या पुतळ्याचं दहन करत जनजागृती केली. मालेगावमध्ये नशेच्या कुत्ता गोळी सफेद पावडरची विक्री होती, त्यावर तातडीनं कारवाईची मागणी संघर्ष समितीनं केली आहे. परराज्यातून हे अंमली पदार्थ राज्यात येत असल्याचा आरोप आंदोलकांनी केला. नाशिकमधल्या जय भवानी रोड परिसरात पुन्हा बिबट्याचा वावर दिसून आला. मांजराच्या पिल्याला त्यानं फस्त केल्याची घटना सीसीटीव्हीत चित्रित झाली आहे. या परिसरात बिबट्यांचा वावर वाढला, नागरिकांमध्ये त्यामुळे भीतीचं वातावरण आहे. वनविभागानं तात्काळ बिबट्यांचा बंदोबस्त करावा अशी मागणी केली जाते आहे. संभाजीनगर अग्नितांडवामध्ये 6 कामगारांचा होरपळून मृत्यू झाला. या प्रकरणात दोषी अधिकाऱ्यांवर तसंच कंपनीच्या मालकांवर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करण्याची मागणी करण्यात आली आहे. विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते अंबादास दानवे तसंच शिंदे गटाचे आमदार संजय शिरसाट यांनी घटनास्थळाची पाहणी केली. संबंधित अधिकाऱ्यांना त्यांनी धारेवर. परभणीमध्ये अज्ञात वाहनानं धडक दिल्यानं दुचाकीवरील 2 तरुणांचा मृत्यू झाला. परभणीतल्या आसोला पाटीजवळ ही दुर्घटना घडली. दत्ता जावळे आणि विशाल भरोसे अशी त्यांची नावं आहेत. पोलीस या अज्ञात वाहन चालकाचा शोध घेत आहेत.